नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत चिकन। त्यासाठी लागणारं साहित्य, हे मी चिकन घेतलेलं आहे, त्याला दही आलं लसूण याने मॅरिनेट केलेलं आहे। आता त्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत, मीठ टाकणार आहोत, चवीनुसार त्यासाठी आपण घेतलाय बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो। आता आपण एक कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत। कांदा लालसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता कांदा थोडा भाजत आलेला आहे। आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत। व्यवस्थित भाजून घेणार आहोत। पाहू शकता आता कांदा आणि टोमॅटो भाजून झालेला आहे। आता आपण यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन टाकणार आहोत। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आता हे 5 मिनिटांसाठी आपण याच्यावर झाकणी ठेवून वाफ काढून घेणार आहोत। वाफ येईपर्यंत आपण हे झाकून ठेवायचं, गॅस कमी करायचा। 5 मिनिटं झालेली आहेत, आता आपण बघूया याला वाफ आली का। याला वाफ आलेली आहे, याचं पाणी सुकलेलं आहे चिकनचं। हा हा, मस्त वास येतोय। आता आपण थोडं पाणी गरम करणार आहोत दुसऱ्या टोपामध्ये। मी थोडं पाणी गरम करून घेतलेलं आहे, आता ते याच्यामध्ये ओतत आहे। आता आपण याला शिट्टी करणार आहोत कुकरला। याला आपण 4 शिट्ट्या करणार आहोत। चिकन शिजेपर्यंत त्यासाठी लागणाऱ्या मसाल्याची तयारी करून घेऊयात आपण। आता आपण 1-2 मीडियम साईजचे उभा चिरलेला कांदा आणि हे खोबरं, ओलं खोबरं हे घेतलेलं आहे, ते आपण भाजून घेणार आहोत। आपण 1 टोप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल ठेवलं आहे, तेल गरम होतं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ओलं खोबरं भाजून घेणार आहोत।
मिक्सर। तुम्ही पाहू शकता खोबरं भाजून झालेलं आहे, आता आपण काढून घेऊया। खोबरं काढून घेतलेलं आहे, आता मी कांदा टाकत आहे, कांदा भाजून घेऊया। कांदा भाजण्यासाठी, कांदा लवकर भाजण्यासाठी आपण याचा थोडंसं मीठ टाकणार आहोत, म्हणजे कांदा पटकन भाजून येतो। आपण जरा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। तुम्ही पाहू शकता कांदा आता लालसर भाजलेला आहे, तो आपण काढून घेऊया। तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण होत आहेत, कांदा काढून घेते। आता आपण मसाल्याची तयारी करूया। मसाला करण्यासाठी हा आपण भाजून घेतलेला कांदा, हे ओलं खोबरं, थोडंसं लसूण, आणि याच्यामध्ये मी आपला मार्केटमध्ये मिळणारा गरम मसाला नाही टाकत आहे, तर हा मी बनवते थोडी दालचिनी, मिरी, लवंग आणि एक तमालपत्री घेतो आहे आपण। त्याच्यानंतर आपण 4 ते 5 काजू घेणार आहोत, मिक्सरला बारीक करणार आहोत, ते थिकनेस कर। हे आता मी मिक्सरला बारीक करून घेत आहे सगळं। मी काजूचा बारीक करून घेतलेला आहे, आता काजू आपण थिकनेस येण्यासाठी बारीक घेतलेला आहे, आपली ग्रेव्ही मस्त थिक व्हावी त्यासाठी घेतलेली आहे, ते आपण काढून घेऊया। त्याच्यानंतर मी हा मसाला बारीक करणार आहे, आणि नंतर हा मसाला बारीक करणार आहे सगळा बाकीचा। आपण एका टोपामध्ये आता तेल गरम केलेलं आहे, आता याच्यामध्ये मी बारीक केलेला मसाला टाकत आहे। मसाला आपण थोडा भाजून घेऊया। आपण हा मसाला आता भाजून घेतलेला आहे, आता याच्यामध्ये आपण दुसरे मसाले टाकूयात। थोडी धना पावडर, थोडंसं तिखा लाल, लाल कलर येण्यासाठी। त्याच्यानंतर मटन मसाला थोडासा, चवीनुसार टाकायचा अंदाज आहे। त्याच्यानंतर मी घाटी मसाला टाकते, साधारण 3 चमचे मोठे। याला आपण चटणी म्हणतो। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये आता आपण जे 4 ते 5 काजू बारीक करून घेतलेले ते पण टाकणार आहोत, जेणेकरून आपली ग्रेव्ही थोडीशी थिक व्हावी। हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आता आपला मसाला भाजून झालेला आहे, आता याच्यात आपण शिजवलेलं चिकन मिक्स करणार आहोत। ते आपण मिक्स करून घेणार आहोत। Thank you.
त्यात आपण थोडंसं पाणी ॲड करूयात. तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे. आपण थोडं पाणी गरम करूया अजून आणि ते मिक्स करूया. ह्याच्यामध्ये आपण चिकन शिजवताना थोडं मीठ टाकलेलं, त्यामुळे आता मीठ थोडंसंच टाकायचं चवीनुसार. हे मी थोडं पाणी गरम करून घेतलेलं आहे, ते आता आपण हे चिकन मेथ मिक्स करून घेऊयात. आता आपण याला उकळी येऊन देऊयात, व्यवस्थित मिक्स होऊन देऊयात. त्याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकून सर्व करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आपल्या चिकनला उकळी आलेली आहे, मस्त तेलाची दरी पण आलेली आहे. आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकूयात बारीक चिरलेली. अशा प्रकारे आपलं चिकन तयार झालेलं आहे. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि लाईक करा.